मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच सोमनाथ उतेकर. चला पंच या, प्रदीप शिंदे सर या, आपला सन्मान केला जाईल. डीजे थांबा. सचिन सावंत सर या, सचिन जी सावंत पंच. सचिन सावंत यांचा सन्मान या. सुनील जी या. त्यानंतर बाळा पवार सर यांचाही सन्मान केला जाईल. समालोचक बाळा पवार सर या. बाळा पवार सर यांचा सन्मान केला जाईल. बाळा पवार सर आता कोण राहिले? रुपेश दादा, रुपेश दादा सकपाल या ना व्यासपीठावर या. रुपेश दादा या वरती, या लवकर उपरे दादा. यानंतर या स्पर्धेबद्दल या पोलादपूर तालुका क्रीडा असोसिएशनचे सल्लागार सन्माननीय रुपेश दादा दोन शब्द मार्गदर्शन करतील. नाही ठीक आहे. नंतर रुपेश दादा या, रुपेश दादा या. सन्माननीय व्यासपीठ, महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिव छत्रपांना मानाचा मुद्रा. उद्या ज्या राजाने आपलं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं अशा राजाचं जगभर उद्या शिवजयंती शिवजन्म साजरा होणार आहे. त्या सर्वांना तुम्हाला पहिल्या शुभेच्छा देतो. आज सचिव चषक आपले युवराज दाभेकर गेली असोसिएशन 5 वर्ष सुरू झाल्यापासून जे सचिव पदावर ते कार्यरत त्यांची आज आयोजन एकदम उत्तम नियोजन आणि काटकोरपणा कसा पाहिजे तो युवराज दाभेकरकडनं शिकला पाहिजे. आणि त्याच्या अभिनंदनाला मी माझ्या शुभेच्छा देतो. आज माझी टीम या वर्षी म्हणजे रामवर्धनी फाय कापडे ही मला वाटतं या मोसमातले मला वाटतं ते सेकंड थर्ड प्राईज आहे मला वाटतं एक नंबरचं मारणार. आणि आज मी 3 वर्ष माझ्या टीमने भरपूर मेहनत केली आणि भरपूर कष्ट सहन केले. 3 वर्ष आम्ही सतत हरत होतो आणि यावेळेला आमच्या टीमने एक 3 वर्ष म्हणजे 3 वेळा 3 1 नंबर मारून त्यांच्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. दुसरी आमची बोरावली म्हणजे खजिनदारची सुनील उतेकर साहेबांची टीम, ते पण मला वाटतं 2 वर्ष सतत हरत होते. आज त्यांचं पण लक आहे आमच्यासोबत. मला वाटतं बोरावली आणि कापडे ह्या वर्षी दोघंच संघ आहे जायचे ते अख्खं मोसम गाजवणार आहेत असं मला वाटतं. तिसरा संघ मला वाटतं आपला खांडच, खांडचला तिसरा नंबर आहे.
कांडज आपला सुनील आला मोरेचा की नितीन मोरेचा टीम त्याला पण एक शुभेच्छा देतो आणि आजचं आयोजन सुंदर झाल्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. तर मी पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार सुनील उतेकर यांना विनंती करेल की आपण दोन शब्द मार्गदर्शन कराव. हॅलो, महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो, उतेश्वराचं वंदन करतो. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आई काळकाई क्रिकेट संघ केवनाळ आयोजित सचिव चषक 2024 सर्व संघांनी जे संघ सहभाग झाल्यासाठी सर्व संघांचं अभिनंदन करतो. तसंच जे प्रथम संघ आलेला आहे कापड्या संघाचं अभिनंदन करतो. द्वितीय माझा संघ सिद्धिनाथ सेवा मंडळ बोरावळे त्याचाही अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे तिसरा नंबर कांडच याही संघाचं अभिनंदन करतो. उपस्थित मंचावरती आमचे ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दादा निलेदा कोळसकर, कार्याध्यक्ष सुनील सकपाळ, सल्लागार सकपाळ साहेब, तसेच केवनाळे गावाचे ग्रामस्थ सर्वांची नावं घेत नाहीत, आणि सर्व खेळाडू. आज खरोखर खूप चांगलं इथं क्रिकेट बघायला मिळलं, कारण खूप चांगलं आयोजन होतं आणि आज आयोजन सचिव चषक, तर थोडंफार सचिवार्थबद्दल बोलणं जरुरी आहे. मित्रांनो जरा लक्ष द्या इकडे, ज्यांनी असोसिएशनचा सचिव म्हणजे हा कणा असतो, अध्यक्षाच्या बरोबर ज्या अध्यक्षाच्या बरोबर पाठीला खंबीरपणे उभं राहून ही असोसिएशन चालवत असतात. तुम्हा सर्वांसाठी खरोखर या माणसांनी खूप मेहनत घेतली. ह्या माणसांविषयी बोलायचं म्हटलं तर स्पष्टपणा कडक बोलतात पण शिस्तबंद असतात. आणि असोसिएशन म्हणजे कुठलीही संघटना चालू म्हटलं तर आपल्याला नियम येतात आणि त्या नियमाचा अंमलबजावणी केली पाहिजे आणि त्याच्यासाठी खरोखरच मतलब युवराज दाभेकरचं अभिनंदन केलं पाहिजे. चुकीचं आहे तिथं ते बोलणारच, मग ते कोणी असो मी असो अध्यक्ष असो कार्य त्यांनाही उलटं बोलतात, पण ते आम्हाला तेवढं राग येत नाही, कारण का नियमच्या हिशोबाने चाललं म्हणजे सचिव हा नियमाच्या हिशोबाने चालतो आणि सचिवचंच महत्त्वाचं काम असतं. दुसरी गोष्ट फक्त क्रिकेट नाही तर ते सामाजिक कार्यक्रम सामाजिक ह्याच्यामध्ये पण खूप अग्रेसर असतात. तुम्हाला आठवत असं सर्वांना ज्यावेळी आपल्या तालुक्यावरती मोठा आघात आला होता म्हणजे महापूर आला होता, त्या महापूरमध्ये पण ह्या माणसाने रात्री 2-2 वाजेपर्यंत काम केलं आहे. खरोखरच मी सॅल्यूट करतो तुम्हाला, कारण खूप चांगलं काम त्यांनी केलं. त्याचप्रकारे ज्या आज जे नियोजन आपण पाहिलं ते त्यांच्या एकजुटी त्यांच्या घरी तर त्या सगळ्या 5 भावांनी खरं बोलाल तर एकत्रपणे एक आयोजन केलं. मग जर आपण भाऊ एकत्र असू शकतो तर एक काय करू शकतो हे त्यांनी आज दाखवून दिलं आहे. त्यामुळे त्यांच्या सर्व फॅमिलीला अभिनंदन करतो. आणि महत्त्वाचं म्हणजे युवराज दाभेकर साहेब माझे मामा आहेत आणि हे मला असोसिएशनमध्ये माहीत पडलं. एवढं बोलून माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर या ठिकाणी पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष सुनील सकपाळ साहेबांना विनंती करेल की 2 शब्द आपण संबोधित करावं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती यांना मानाचा मुजरा करून व्यासपीठावरील सर्व मान्यवर तसेच उपस्थित सर्व खेळाडू मंडळ ज्या संघांनी इथे सहभागी नोंदवला त्या सर्व संघांचा असोसिएशनच्या वतीने धन्यवाद आणि विजय संघांचे मनपूर्वक आभार. तसेच त्यांनी सर्वांनी जी कामगिरी केली त्याबद्दल सर्वांचे आभार. सचिव शेषक हा गेल्या 2 वर्षापासून होत आहे, त्याला मूर्तच लागत नव्हता, अखे शेवटी या टायमाला मूर्त लागला. आता पण ह्या 17-18 चषक षटक आम्ही पोस्टपोन करून 24-25 घेतला होता, कारण आमदार चषक प्रवीण भवनचा 17-18 करणार होतो, पण काही कारण असं तर आम्ही पुढे ढकलला. आणि त्या टायमाला पण सचिवाने आम्हाला खूप सहकार्य केलं. सचिव प्रत्येक टायमाला आम्हाला मोठा बंधू म्हणून मान देतात, पण असोसिएशन चालवण्यासाठी ज्यांनी आज गेली 5 वर्षे मेहनत केली आणि सकाळी पहिला चेंडू टाकण्याचा जो त्यांचा विक्रम होता ते सचिवच करू शकतात, आमचे कमिटी मेंबर इतर कोणी करू शकत नाहीत. कारण गेले 2 वर्षे त्यांनी गावी ज्या स्थानिक झालेत आणि गावचे काही काम करताना आम्हाला खूप अडचणी यायच्यात, तेव्हा हमेशा प्रत्येक टायमाला स्पर्धा ह्या लेट चालू व्हायच्यात. पण जेव्हा सचिव परत मुंबईमध्ये इन झालेत आणि त्यांनी परत मैदानाचा ताबा घेऊन प्रत्येक स्पर्धा हे वेळेच्या आतमध्ये कशी करावी हे त्यांच्याकडून प्रत्येक असोसिएशनच्या पदाधिकारी तसेच खेळाडूंना त्यांनी शिकवलं, त्याबद्दल मी सचिवांचा व्यासपीठाच्या वतीने तसेच असोसिएशनच्या वतीने खूप खूप आभार मानतो. आणि असंच कार्य पुढे चालू करावे आणि करत राहावे हे आमची शुभेच्छा. एवढं बोलून मी माझे भाषण पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
तर मी सरांना देखील विनंती करेल की आपण दोन शब्द संबोधित करावं. सर्वांना नमस्कार. पोलादपूर क्रीडा असोसिएशनच्या या स्पर्धा आहेत. ग्रामीण असा उल्लेख असला तरी महानगराच्या आसपास या स्पर्धा भरवल्या जात आहेत आणि महानगराच्या आसपास स्पर्धा भरवताना खूप काही अडचणी असतात आणि त्या अडचणीवर मात करून असोसिएशननं ही उत्तमरित्या स्पर्धा इथं आयोजन केल्या आणि सर्व स्पर्धकांनी चांगला प्रतिसाद दिला. भरपूर संघही सामील झालेले होते. सर्व सामील झालेल्या संघांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. जिंकलेल्यांचं देखील अभिनंदन करतो आणि असाच हे असोसिएशनचं काम पूर्ण रायगड जिल्ह्यात व्याप्त राहो अशी इच्छा व्यक्त करतो आणि मी इथं थांबतो. तर दाभेकर साहेबांना विनंती करेल की आपण दोन शब्द संबोधित करा. आज इथं केवणाळे गावचे आपले युवराज दादा दाभेकर सचिव शासक म्हणून त्यांनी आई कालकाई क्रिकेट संघ केवणाळे आयोजित केलेलं होतं. तर त्या संघासाठी त्यांच्यासाठी आपले निलेशदादा कोलसकर आणि तसेच बरेचसे मान्यवर पोलादपूरचे आहेत त्यांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलेलं आहे. तर त्यांचं मी अभिनंदन पहिलं मानतो आणि त्याच्यानंतर संपूर्ण जे पोलादपूर तालुक्यामधले जे खेळाडू आले होते ते खेळाडू माझे समजून मी त्यांचं अभिनंदन मानतो आहे की हे खेळाडू प्रत्येक गावचे नाही माझ्या पोलादपूर तालुक्याचे आहेत आणि ह्यांनी खेळत राहू असंच पुढत आणि आपलं नाव मोठं करीत राहू एवढं बोलून मी माझ्या केवणाळे ग्रामस्थातर्फे सर्वांचं अभिनंदन करतो. तर सचिव चषक आपण पाहिला. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे 5 वर्ष झालं सचिव पद भूषवत आहेत आणि अत्यंत ज्या खेळाडूंची इत्यंभूत माहिती गावा जे कोणतं गाव आहे कोणत्या गावातून आलाय प्रत्येकाचे फॉर्म अप टू डेट माहिती कोणाकडे असेल तर या सचिवांकडे आणि चांगलं कार्य त्यांनी गेली 5 वर्ष पार पाडले म्हणूनच ही असोसिएशन महाराष्ट्रभर चर्चेत आहे आणि त्यांना पाठिंबा सन्माननीय अध्यक्ष साहेब यांचं आहे. त्यांना मी विनंती करेल की आपण दोन शब्द संबोधित करावं. नमस्कार. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजेशिव छत्रपती यांना मानाचा मुजरा. तसेच आई काळकाई क्रिकेट संघ केवणाळे आयोजित सचिव चषक. सचिव म्हणजे कोण तर हा गेले 5 वर्षापूर्वी माझ्याबरोबर आलेला एक माझा छोटा भाऊ. हा छोटा भाऊ माझ्याशी नेहमी भांडतो दादा नियमाचा तुम्ही बदल करू नका कारण मी एक बोलतो तुम्ही एक बोलू नका कारण मी एक असा मुलगा आहे की तालुक्याच्या अनेक मुलांचं मी दुःख समजू शकतो. त्यांच्या नियमाचं मी दुःख बघून मी नियम कधी कधी बदली करण्याचा प्रयत्न करतो परंतु माझ्यासोबत असणारी माझी जी मंडळी आहे 20-21 लोकांची आमची कमिटी आहे पण अगदी तरतूदमध्ये कट आहे. आम्ही नियम कधी बदली करत नाही म्हणून आम्ही सक्षम आहोत. ही असोसिएशन रायगड जिल्ह्यामध्ये पहिली असोसिएशन आहे जी रजिस्टर्ड आहे. इथे 63 ते 64 संघ अगदी जोमाने खूप आनंदाने बघाल तुम्ही मॅच बघत होता सर. एक कापडे संघाच्या मुलाच्या तोंडातून एक अपशब्द गेला बाहेर लगेच आमच्या पंचांनी 2 पेनल्टी त्यांना घोषित केली. हा नियम जर कोणी लावला असेल तर तो आमच्या ह्या असोसिएशननी लावला हा आमच्या सचिवांनी लावला. सगळे आमचे भाऊ आहेत छोटे मोठे भाऊ आहेत आमची सर्व मंडळी आहे आमचे जे लाईटवाले आहेत आमचे निलेश भाऊ आहेत जेवढे कॉमेंटेटर आहेत पंच आहेत यांचं सहकार्य नेहमी असतं. बघा हा व्यवसाय आहे क्रिकेट म्हणजे यांचा व्यवसाय आहे पण ही मुलं सकाळी 7 मैदानामध्ये असतात. बघा कॉमेंटेटर असतील पंच असतील रेल्वे टाईमवर ते असतात नसतात पर यांचं सहकार्य आम्हाला नेहमी लाभतं. आणि मुलांनो तुम्ही एकदम आनंदात खेळलात. आज तुम्ही कोण हरलं कोण जिंकलं हरले ते पण आपले होते जिंकले ते पण आपले आहेत. तुमच्या आनंदामध्ये आमचा आनंद आहे. तुम्ही नियमाचं पालन करता हेच आमचं अध्यक्षपद आहे. त्यामुळे मी एवढंच सांगेल वेळ होतो आहे आपल्याला PTPL सारखा एक मोठा ज्याला भरपूर आडवे आलेले लोक होते आपल्याला PTPL हे होऊ शकत नाही म्हणून हे एक आपण चॅलेंज म्हणून उद्या पोलादपूरमध्ये खूप जल्लोषामध्ये आपला साजरा महोत्सव आहे मोठा PTPLमध्ये. तरी आपण कामाधंद्यावरती जरी असाल तरी लाईव्हमध्ये आपलं नाव येतं किती वेळा येतं ते बघा आपल्याला किती मार्कांनी घेतलं जातं ते बघा आपली कॅपॅसिटी किती मोठी वाढलेली आहे हे बघा आपलं बॅकग्राऊंड बघा. आपण नोकरी तर करतोच परंतु आपलं नाव अख्ख्या रायगड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे ह्याच्यावरती तुमचं यूट्यूबवरती लोक सर्च करून तुम्हाला आज राजा घाडगे बघा अनेक मॅच खेळतो जेव्हा तो स्टेटस ठेवतो तेव्हा आपल्याला एकमेकाला कळतं. तसे तुमच्यावरती देखील नजर आहे प्रत्येक मोठमोठ्या कंपन्या आता आपण रजिस्टर झालेलो आहोत काय सुनील सर.
तर आमची एक इच्छा आहे की तुम्हाला विकलं झालं म्हणजे आम्ही तुम्हाला विकणार, त्याचा फायदा तुम्हाला होणार, मोठ्या मोठ्या कंपन्यांबरोबर आम्ही तुमचा करार करणार, कारण मोठमोठ्या कंपन्या ज्या असतात ते टॅक्स वाचवण्यासाठी क्रिकेट हा खेळ आहे, कबड्डी खेळ आहे, अशा खेळांवरती पैसे लावले जातात. तर आमचं बोलणं चालू आहे, पुढं आज ना उद्या याचा लाभ तुम्हाला नक्की होईल, हेच मी सांगेल. माझे दोन शब्द संपवतो. उद्या शिवजयंती आहे, शिवजयंतीच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. थांबतो, धन्यवाद. धन्यवाद अध्यक्ष साहेब, लोकप्रिय आदरणीय आणि सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व. गेली 5 वर्ष अध्यक्षपद भूषवत आहेत आणि स्टेजवरती नाही परंतु खाली जाऊन प्रत्येक खेळाडूची काळजी घेणारं व्यक्तिमत्व आणि बक्षिसांचा वर्षाव एकच व्यक्तिमत्व करत आहे ते म्हणजे निलेशदादा कोळसकर. तर मी युवराज दाभेकर सचिव, ज्यांच्या नावाखाली स्पर्धा भरवली गेली होती, गेली 2 वर्ष या स्पर्धेची चर्चा होती परंतु या स्पर्धेला आता पूर्णविराम लागला आहे. पुढच्या वर्षी ही स्पर्धा मोठ्या जोशामध्ये नक्कीच येईल आणि मी त्यांना विनंती करेल की आपण या स्पर्धेविषयी आणि आपल्या ग्रामस्थांच्या वतीने 2 शब्द संबोधित करावं. सर्वांना नमस्कार. सर्वांना माहिती आहे आज जवळजवळ 50+ स्पर्धा झाल्यात, पण मी कधी बोलत नाही, आजही बोलायचं नव्हतं, पण आज माझं स्वतःचं चषक असल्या कारणाने मला आभार तर मानावेच लागणार आहेत. मी एकच स्पर्धेमध्ये बोललेलो एवढ्यामध्ये, कारण का मला बॅकग्राऊंडला काम करायला आवडतं असोसिएशनमध्ये आणि मला असोसिएशन पाठिंबा चांगलं देतं, म्हणून आज त्यांच्याबद्दल सर्वांबद्दल बोलतो. सचिव चषक हे 2 वर्षापासून प्लॅनिंग चालू होतं. मागच्या वर्षी आमचे सख्खे चुलत भाऊ वारले, त्याच तारखेला ते आयोजन कॅन्सल झालं होतं. ह्याही वर्षी खूप अडचणी आल्या, सकपाल साहेबांनी आम्हाला लई पिळलं याच्यामध्ये, तरी पण त्यांनी मग नंतर आमचा सहकार्य चांगलं करून मग ही स्पर्धा म्हटली तुम्ही घ्या, आपण त्याला सहकार्य करू आणि आपण उभी राहून करू. कालचा दिवस खूप वाईट गेला थोडासा, कारण का काल जे नियोजन होतं ते झालं नाही, लाईट नसल्यामुळं लाईव्ह नव्हतं, बऱ्याच गोष्टींची अडचण आली, ग्राउंड लेवल अडचण आली, संपर्क नव्हते, त्याच्यामुळेही म्हणायला लागेल. पण काल आपल्या ज्या डगाडच्या टीम होत्या त्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं की कोणाची तक्रार आली नाही आहे, काही प्रॉब्लेम नाही, लाईव्ह नसल्यामुळं तुमचं आयोजन आहे, आम्ही खेळू, आनंदात खेळून जाऊ, त्यांनी खूप मोठं सहकार्य केलं आणि आज आपल्याला सर्व जे नियोजन होतं त्याप्रमाणे चालू झालं होतं. फक्त निलेश तर काल बोलले होते, तुझा चेहरा पाडू नकोस, कारण का तुझं सचिव चषक आहे, तालुक्याचं चषक आहे, तुला काय पाहिजे माझ्याकडून? तर म्हटलं दादा उद्या फक्त लाईव्ह झालं पाहिजे आणि DJ झाला पाहिजे. दादा म्हटले उद्या सर्व पोचेल ग्राउंडला. त्याच्यामध्ये मग जनरेटरचं खूप कमतरता होती, इकडे जवळ 22 गावांमध्ये लाईट नाही, सर्वीकडे जनरेटर वापरता येतं. तर मग जनरेटर शोधताना सचिन सुर्वे बोलले की तुला रातोरात मी जनरेटर आणून देतो, तू काही काळजी करू नकोस, फक्त DJची व्यवस्था कर. असं सर्व सहकार्य लाभत गेलं. त्याच्यामध्ये माझे जवळजवळ सर्वच देणगीदार, सर्वच सुविशेष सहकार्यवाले आहेत, त्यांनी मला खूप या स्पर्धेला सहकार्य करून मला जवळ घेऊन स्वतःचा भाव मानून चांगलं हे केलेलं आहे, मदतकार्य केलेलं आहे, त्यांचंही खूप आभार. माझ्या ग्रामस्थांमध्ये मी विषय दिला होता, ग्रामस्थांनी चांगल्या उत्साहाने सांगितलं तुम्ही स्पर्धा करा, गावी करा, इकडे करा, आमचा पूर्ण पाठिंबा आहे. तर काली ग्रामस्थ येऊन गेले, आजही गेले, तरी सर्व ग्रामस्थांचा खूप खूप आभार मानतो आणि जेवढे संघ आज खेळले त्यांचा सर्वांचा आभार मानतो. विजयी संघांना अभिनंदन देतो, हरलेल्या संघांचेही कौतुक करतो, कारण ते चांगले खेळले, आज सर्व मॅच चांगल्या झाल्या. त्याच्यामध्ये 2-3 मॅच खूप शेवटच्या ह्याच्यापर्यंत गेल्या होत्या. मला जे सर्वांकडून सहकार्य मिळालं, लाईव्ह, यूट्यूब, माझे मित्रमंडळी असतील, समालोचक असतील, यांचे खूप खूप मनापासून आभार. प्रत्येकाचं नाव घेऊ शकत नाही आणि ते मला ॲक्च्युली बोलण्याची ही पण नाही आहे, तरी मी बोललो. धन्यवाद. धन्यवाद जावे. आता एक विशेष सन्मान राहिला आहे, पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे डॅशिंग अध्यक्ष सन्माननीय निलेशदादा कोळसकर यांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत निलेशदादांसाठी. सर्वांना विनंती आहे एकदा जोरदार टाळ्या. एक विशेष सन्मान निलेशदादा कोळसकर, लोकप्रिय आदरणीय सर्व ग्रामस्थ आणि आपले केवनाळ्याचे सर्व सहकारी यांच्या शुभ हस्ते आपण दादांचा एक विशेष सन्मान केला जातोय. माईची उबदार शाल आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची एक छोटीशी प्रतिमा देऊन दादांचा सन्मान आणि पुष्पगुच्छ देऊन दादांचा सन्मान केला जातोय. सन्माननीय अध्यक्ष निलेशदादा कोळसकर.
तर आता बक्षीस वितरणाकडे आपण वळतोय. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार आपण देतोय. मी विनंती करेल सन्माननीय कार्याध्यक्ष सुनील सकपाळ यांच्या शुभ हस्ते आपण उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार या ठिकाणी देतोय. ट्रॉफी, एक आकर्षक ट्रॉफी आणि बॅग, बॅग दिली जाणार आहे. एक आकर्षक ट्रॉफी आणि एस के ब्रँडची बॅग दिली जाते. या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसामध्ये अतिशय इकॉनॉमिकल गोलंदाजी केली, कमी धावा दिल्या आणि विकेट देखील काल मिळवल्या. संघ आहे खांडज, गोलंदाज आहे सुनील. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय खांडज संघाचा सुनील. या सुनील सुनील सकपाळ यांच्या वतीने ही ट्रॉफी दिल्यात आणि बॅग ओमकार घाडगे यांच्या माध्यमातून दिल्या जात आहेत. तर खांडज संघाचा गोलंदाज सुनील ठरलाय या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. आणि सुनील जातोय, सुनील यांना पुरस्कार सुनील सकपाळ यांच्याच हस्ते दिला जातोय. मी काटेसरांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी, एक आकर्षक ट्रॉफी आणि बॅग दिली जाणार आहे. आजच्या दिवसामध्ये अक्षरशः संघ अडचणीत होता, त्याला ओपनिंगसाठी पाठवलं आणि त्याच्या बॅटमधून धावा आल्या, 60+ धावा त्याने बनवल्या. संघ आहे सिद्धिविनायक बोरावळे, खेळाडू आहे स्वराज जाधव. या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज काटेसर यांना विनंती करेल की आपण उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार स्वराज जाधव याला द्यायचा आहे. या स्वराज उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजच्या ट्रॉफी सुनील सकपाळ साहेब यांच्या वतीने देण्यात आल्या होत्या आणि बॅग ओमकार घाडगे यांच्या माध्यमातून एस के ब्रँडची आणि उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतील स्वराज जाधव हा ठरलाय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार आपण देतोय. या स्पर्धेमध्ये शूज दिले जात आहेत उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी, कारण शूजची आवश्यकता आहे. संघ आहे राम वरदायनी कापडे, कोण असेल बरोबर प्रतीकच आहे या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. नेहमीच त्याला अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाला. आज झेल देखील टिपल्या आणि बॉल देखील चांगल्या पद्धतीने अडवले, म्हणून त्याची निवड ओमकार घाडगे यांच्या वतीने. ओमकार घाडगे या आपल्या शुभ हस्ते, ओमकार घाडगे या आपल्या शुभ हस्ते आपण देव्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेतील पुरस्कार. शूज दिले जात आहेत भगवान दाबेकर, पुंडलिक दाबेकर आणि गंगाराम दाबेकर यांच्या वतीने आपण हे शूज ओमकार घाडगे या आपल्या शुभ हस्ते देव्यात उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार. प्रतीक या स्पर्धेतील उदयनमुख खेळाडू, ज्याने आजच्या दिवसामध्ये अक्षरशः चांगली गोलंदाजी केली. संघ आहे राम वरदायनी कापडे, खेळाडू आहे सूरज सकपाळ. या स्पर्धेतील उदयनमुख खेळाडू या सूरज, एक कॅप एस के ब्रँडची आणि आकर्षक गॉगल जो दिला जातोय सूरजला. उदयनमुख खेळाडू, खूप आनंद होत असेल घरच्यांना देखील, कारण एवढा मोठा प्लॅटफॉर्म प्रकाश दाबेकर यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देव्या. एस के ब्रँडची कॅप आणि एक आकर्षक गॉगल जो दिला जातोय. एक 40+ खेळाडू, 40+ खेळाडू, मला वाटते चारही संघामध्ये एकच खेळाडू असेल 40+ खेळाडू असा पुरस्कार देखील पहिल्यांदाच आपण देतोय. बोरावळे संघाचे सुनील उतेकर यांना हा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. 40+ खेळाडू अक्षरशः ही स्पर्धा गाजवली. 40+ चे खेळाडू या सुनील उतेकर, कॅप आणि आकर्षक गॉगल.
एसके ब्रँड ची कॅप आणि हा गॉगल, एसके ब्रँड चे कॅप दिले जाते त्या ओमकार घाटगे यांच्या माध्यमातून, आणि गॉगल उमेश आणि सोना यांच्या माध्यमातून दिले गेलेत। तर सुनील उतेकर दोन शब्द। हॅलो, ऍक्च्युली खरं तर मी का बोलालो माहिती का, आज मला वाटतं लगातार दुसरी मॅच असेल ही, ह्याच्या अगोदर मी तिथं टुर्नामेंट होती ना, आणि मला माझा बेस्ट बॉलर भेटलं होतं, आणि आता आताही त्याच प्रकारे कामगिरी केल्यामुळे भेटतंय। खरं म्हणजे बोलण्याचं कारण काय माहिती का, की मी चांगला खेळतो याचं कारण माझ्या माझ्या मुळामुळं, कारण कारण मी जेव्हा खेळून जायचो ना तर प्रत्येक वेळा माझा मुलगा बोलायचा, पप्पा खेळतो पण ट्रॉफी आणत नाहीस, मग खेळा कशा जातो? मी त्याला बोललो मी दररोज करतोच एक तुला ट्रॉफी आणून दाखवेल, आणि खरोखर लगातार मी दोन ट्रॉफी आणल्या। दुसरी गोष्ट, मी माझ्या फॅमिलीला पण धन्यवाद देईल, कारण त्यांच्या तिच्यामुळं मला टाइम मिळतो, असोसिएशनमुळं असोसिएशनसाठी पण टाइम मिळतो आणि खेळासाठी पण टाइम मिळतो। थँक्यू, धन्यवाद सुनील लुतेकर यांचे। आपण पाहिलं ओमकार घाडगे यांची स्पर्धा होती, तिकडे देखील त्यांचा सन्मान, विशेष सन्मान झाला होता, तिकडे देखील आनंदा सुरू, आणि आता देखील हे पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्येच होऊ शकतं। तर या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांक जो काल आपण जोगेश्वरी गाडीतळ पोलादपूर या टीमला दिला होता, आता तृतीय क्रमांक आपण देतोय। तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 11111, आणि ते मात्र दिले आपल्याला सोपानदादा मोरे आणि मंगेश बेलोसे, मंगेश बेलोसे यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांक 11111। मी ग्रामस्थांना विनंती करेल, केवनाळ्याचे ग्रामस्थ आपल्या शुभास्ते, तृतीय क्रमांक खांडस टीम या, तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय खांडस, केवनाळ्याचे ग्रामस्थ यांच्या शुभास्ते आपण देव्यात या स्पर्धेतील तृतीय क्रमांक। नितीन मोरे आपण यावरती, नितीन मोरे आपण वरती यायचं, व्यासपीठावरती स्टेज वरती या, सर्व खेळाडू खाली उभे आहेत।
वेल प्लेड उपविजेता या स्पर्धेचा सिद्धिविनायक बोरावळे ही टीम आपल्याला पाहायला मिळाले. तर या ठिकाणी सन्मान केला जातोय केवणाळे ग्रामस्थ या सर्वांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आणि आई काळकाई केवणाळे यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. या आई काळकाई केवणाळे टीम आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. आई काळकाई केवणाळे आकाश आगोंडे विश्वनाथ आगोंडे सनील उतेकर गणेश दाबेकर ही सर्व टीम आहे. चांगला परफॉर्मन्स या टीमचा देखील आम्ही नेहमीच पाहतो आणि सर्वांनी मेहनत या स्पर्धेसाठी घेतली. अक्षय दाबेकर बाब्या अक्षय दाबेकरचे नाव होती देखील बरेच विक्रम आहेत. आई काळकाई केवणाळे यांचा सन्मान या ठिकाणी धन्यवाद. तसेच पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कमिटी यांचा देखील सन्मान केला जातोय. असोसिएशन कमिटी पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कमिटी पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन या स्पर्धेसाठी सोपानदादा मोरे यांचं देखील सहकार्य लाभलं. संदीप कदम सुनील उतेकर नागेशदादा दरेकर राजेश सकपाळ विठ्ठल दाबेकर धोंडीराम दाबेकर विनोद पवार अभिजित साळुंके चंद्रकांत दाबेकर सनी जाधव रुपेश जाधव तसेच सचिन सुर्वे या सर्वांचा आभार ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं. तसेच इथं या ठिकाणी पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची कमिटी यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. संपूर्ण पदाधिकारी संपूर्ण कमिटी जी यशस्वी वाटचाल गेली 5 वर्ष करते आणि संपूर्ण महाराष्ट्रभर या पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची चर्चा आहे. माझा तालुका माझा अभिमान प्रत्येक खेळाडू या असोसिएशनमधून घडलाय आणि त्याचं श्रेय संपूर्ण जाते ते पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनला. सर्व कर्णधार जे आपल्या असोसिएशनला रजिस्टर आहेत कर्णधार त्यापैकी एक कर्णधार या आपल्या संपूर्ण कर्णधारांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. या कोणताही कोणी या कर्णधार लवकर या. समीर माबदे आहे अर्जुन रामवर्धनी कापडे आपला कर्णधार या. अरविंद या खांडज आपला पण देखील या कर्णधार जे कर्णधार संपूर्ण आहेत आपल्या असोसिएशनला त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सर्वांचा सन्मान आहे. धन्यवाद. तर या ठिकाणी काल देखील समालोचन करायला नाही भेटलं परंतु वेगळी धडपड केली आणि आज समालोचन देखील केलं. गणेश केसरकर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. गणेश केसरकर या आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. 2 दिवस ज्यांनी चांगलं कार्य पार पाडलं गणेश केसरकर यांचा सन्मान युवराज दाबेकर यांच्या शुभ हस्ते केला जातोय. धन्यवाद. या स्पर्धेतील मालिकावीर हा पुरस्कार आपण देतोय. मी विनंती करेल रुपेश दादा या आपल्या शुभ हस्ते आणि गणेश केसरकर मालिकावीरासाठी ते असोसिएशन कमिटी या सर्व या दादा पण निले दादा देखील असतील आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देतोय. ही ट्रॉफी केदार शंकर दाबेकर साहेब स्वप्नील नंदकुमार दाबेकर साहेब कैलासवासी मुक्ताबाई रघुनाथ दाबेकर यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी दिली आणि वॉटर प्युरिफायर सनी जाधव आणि रुपेश जाधव सनी जाधव आपण असाल तर या आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर ही स्पर्धा अक्षरशः गाजवली. संघ आहे
रामवर्धनी कापड़े, खेलाड़ू आहे ओमकार शेलार, हा ठरला या स्पर्धेतील मालिकेवीराचा हकदार। या ओमकार आजच्या दिवसामध्ये चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, विकेट देखील आल्या, धावा देखील त्याने बनवल्या आणि तो ठरलाय या स्पर्धेतील मालिकावीर मॅन ऑफ द सीरीज। असोसिएशनच्या हस्ते आपण हा पुरस्कार देतोय, वॉटर प्युरिफायर आणि एक आकर्षक ट्रॉफी। ओमकार शेलार मालिकावीर ही स्पर्धा संपूर्ण गाजवली, वेल प्लेड ओमकार। तर प्रथम क्रमांक 33,333 कॅश प्राइज आणि आकर्षक ट्रॉफी या स्पर्धेतील विजेता, मी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला ह्या ट्रॉफी उपलब्ध झाल्यात, रवींद्र पवार साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांच्या शुभ हस्ते आपण ह्या ही प्रथम क्रमांकाची ट्रॉफी देतोय। संघ आहे रामवर्धनी कापडे, या ठरला या स्पर्धेतील विजेता, सचिव चषकाचा विजेता ठरलाय रामवर्धनी कापडे हा संघ। या रामवर्धनी कापडे, अजितदादा पवार तसेच रवींद्र पवार साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा प्रथम क्रमांक विजेता या स्पर्धेचा, रामवर्धनी कापडे संपूर्ण टीम। चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये, युवा सेना प्रमुख पोलादपूरमध्ये नाईट स्पर्धा, तिकडे देखील विजेतेपद पटकावलं, आता देखील विजेतेपद पटकावलंय। या हंगामामध्ये चांगला परफॉर्मन्स या टीमचा जो पाहायला मिळाला आणि या टीमला दिला जातोय विजेता, या स्पर्धेचा विजेता। धन्यवाद या स्पर्धेतील विजेता संघ। रुपेशदादा सकपाळ नेहमीच या संघाला पाठिंबा असतो, आधारस्तंभ आहे त्या टीमचे आणि त्यांचा संघ पीटीपीएलला रामवर्धनी कापडे हा संघ देखील पाहणार आहोत। सर्वांचे आभार, कोणाचं सन्मान कोणाचं नाव चुकून राहिलं असेल, ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचा आभार आणि आम्हाला देखील समालोचन करण्याची संधी युवराजी दाभेकर यांनी दिली। सोपनदादा मोरे यांचा सन्मान राहिला। जय हिंद, जय महाराष्ट्र।